नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज 2021-2022, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, विषय राज्यशास्त्र, इयत्ता 11। आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब, मी विषय शिक्षक प्राध्यापक शिंदे युएम। विद्यार्थी मित्रांनो, मागील तासामध्ये आपण लोकप्रशासनाची व्याख्या, लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र यांच्यातील संबंध, त्याचबरोबर दुसऱ्या भागामध्ये आपण लोकप्रशासनाचा व्याप्ती पाहिलेली। ही व्याप्ती आपण प्रामुख्यानं संक्षिप्त आणि व्यापक अशा दृष्टिकोनातून पाहिलेली। त्याचबरोबर आपण लोकप्रशासनाचा विकास कसा झाला, लोकप्रशासनाचा विकास हा अमेरिकेमध्ये 1803 झाला असं आपण पाहिलं। त्याचबरोबर पुढील भागामध्ये आपण भारतातील प्रशासन प्रणाली आपण पाहतो। या प्रशासन प्रणालीमध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं की ही प्रशासन प्रणाली मुघल कालापासून अगदी छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्याचबरोबर आपण पाहतो की या सर्व गोष्टींचा उल्लेख आपणाला कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये असलेला आपणाला दिसतो। चंद्रगुप्त मौर्य असू द्या, मौर्य, मुघल किंवा त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रशासन काळाची माहिती आपणाला त्या ठिकाणी मिळते। प्रशासन कसं होतं किंवा प्रशासन, भारतातील प्रशासन प्रक्रिया कशी होती हे प्रामुख्याने आपण याच्यामध्ये पाहिलं। विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण प्रशासन कार्य कसं चालत, आता आपण पाहिलं की भारतातील प्रशासन जी आहे ते त्रिस्तरीय असलेलं आपल्याला दिसतं, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्वरूपाचं। आता प्रशासन कार्य भारतामध्ये नेमकं कशा प्रकारे चालतं, तर राष्ट्रीय पातळीवर केंद्र सरकारची कार्य ही विविध मंत्रालयामार्फत किंवा खात्यामार्फत होत असतात। उदाहरणार्थ कृषी मंत्रालय, आरोग्य, गृह, संरक्षण इत्यादी मंत्रालयात प्रत्येक खात्यासाठी मंत्री असतात आणि मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली नोकरशहा किंवा प्रशासकीय यंत्रणा असते। आता कृषी मंत्रालय, भारताचं कृषी मंत्रालय, त्याचबरोबर भारताचं आरोग्य मंत्रालय, त्याचबरोबर गृह मंत्रालय। आता गृह मंत्रालय आपण पाहतो की सध्या भारताचे गृहमंत्री प्रामुख्यानं अमित शहा असलेले आपणाला दिसतात आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांच्या नियंत्रणाखाली या मंत्रालयाचं कामकाज। त्याचबरोबर या मंत्रालयात मध्ये प्रामुख्याने प्रत्येक खात्यासाठी एक मंत्री, कॅबिनेट मंत्री आणि त्याचबरोबर काही वेळा राज्यमंत्रीही असलेले आपणाला दिसतात। या मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मग हे नोकरशहा आणि प्रशासकीय यंत्रणा सुद्धा असते। या मंत्रालयाने व्यतिरिक्त निवडणूक आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, मागासवर्गीयांसाठीचा राष्ट्रीय आयोग, नीती आयोग इत्यादी संस्था आहेत आणि यासाठी प्रशासकीय अधिकारी किंवा नोकरशाह यांची आवश्यकता असते। आता निर्वाचन आयोग हा स्वतंत्र निवडणुका घेण्यासाठी किंवा निवडणुकीचं आयोजन करण्यासाठी निवडणूक निर्वाचन आयोगाची तरतूद ही प्रामुख्याने केलेली आहे। 324 कलमानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद आहे। त्याचबरोबर जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग आहे। त्याचबरोबर मागासवर्गीयांच्या मागासवर्गीयांसाठीचा राष्ट्रीय आयोग असेल किंवा त्याचबरोबर आता नियोजन आयोगाच्या जागी जो नव्यानं निर्माण करण्यात आलेला नीती आयोग हा भारत सरकारचा थिंक टँक स्वरूपाचा गट असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे विचार करणारा किंवा विचार सरकारला विचार देणारा अशा स्वरूपाची हे संस्था आहे। यासाठीही काही प्रशासकीय अधिकारी किंवा नोकरशाहींची आवश्यकता असते। त्यांची निवड ही प्रामुख्याने या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत केली जाते। त्याचप्रमाणे राज्य स्तरावर देखील विविध मंत्रालय असलेले आपणाला दिसतात। या आयोगाचे शासनाचे काम म्हणजे काही वेळा काही आयोग मग त्याच्यामध्ये राज्य मानवी हक्क आयोग असेल किंवा त्याचबरोबर राज्य मागासवर्गीय आयोग असेल, याद्वारे प्रामुख्याने त्या ठिकाणची कार्य चालतात।
आता राज्यस्तरावर सुद्धा मंत्रालय म्हणजे विविध मंत्रालय आहेत, मग त्याच्यामध्ये गृह मंत्रालय आहे, संरक्षण गृहमंत्री आहे, अर्थमंत्री आहे, त्याचबरोबर आरोग्यमंत्री आहे, ही विविध मंत्रालय असले आणि प्रत्येक मंत्रालयासाठी एक स्वतंत्र मंत्री आणि त्याचबरोबर एक राज्यमंत्री असलेला आपल्याला दिसतो. मग केंद्राप्रमाणेच राज्याचं मंत्रालय ही मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करत असतं आणि या स्तरावर देखील नोकरशांची ही आवश्यकता असते. आता त्यासाठी सुद्धा प्रामुख्याने आपण पाहतो की काही वेळा त्या ठिकाणी ज्या काही आयोग आहेत, मग राज्य लोकसेवा आयोगामार्फत त्या ठिकाणी त्या नोकरशांची भरती ही प्रामुख्याने केलेली आपल्याला दिसते. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे स्थानिक स्तरावरचं प्रशासन. आता हे प्रशासन प्रामुख्याने दोन प्रकार आहे, एक शहरी आणि दुसरं म्हणजे ग्रामीण स्तरावर असलेलं आपल्याला दिसतं. जिल्हा स्तरावर जिल्हा अधिकारी हे सर्वोच्च पदावर असतात, तर मोठ्या शहरांमध्ये महापालिका आयुक्त किंवा महापालिका आयुक्त हे महानगरपालिकेचं नेतृत्व करतात. म्हणजे हे झालं प्रामुख्याने जिल्हा स्तरावर जिल्हा अधिकारी. तर ग्रामीण भागामध्ये तालुका स्तरावर तहसीलदार हे प्रशासक प्रमुख असतात, म्हणजे तालुक्याचं नेतृत्व हे प्रशासकीय स्वरूपामध्ये तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली होत असत. राजकीय नेतृत्व आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यात जवळचे संबंध असतात. केंद्र आणि राज्य स्तरावर मंत्रालय त्याचबरोबर विविध विभाग मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली असतात, तर स्थानिक स्तरावर देखील राजकीय नेते आणि प्रशासकीय यंत्रणा यांची जवळीक असते. आता उदाहरणार्थ पहा की ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, ग्रामपंचायतीचे सरपंच हे प्रशासनाच्या सतत संपर्कात असतात आणि त्यानुसार ते आपलं कार्य करून घेत असतात किंवा त्याचबरोबर ते कार्य करण्याचं काम करत असतात. शहरी भागामध्ये महानगरपालिका त्याचबरोबर नगरपालिकेमध्ये निर्वाचित सदस्य हे प्रशासनाच्या संपर्कात असतात. आता महानगरपालिकेतील नगरसेवक असतील, नगरपालिकेतील नगरसेवक असतील, हे प्रशासनाच्या संपर्कात राहून कार्य करत असतात आणि त्यानुसार प्रशासन कार्य हे चालत असत. प्रशासनातील प्रत्येक स्तरातील अधिकाऱ्यांची भरती ही शासनाने घेतलेल्या स्पर्धा परीक्षांमधूनच होत असते. आता केंद्र सरकारच्या पातळीवर केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC आणि कर्मचारी निवड आयोग स्टाफ सिलेक्शन कमिशन या दोन संस्था परीक्षा आयोजित करतात आणि या दोन संस्थांच्या द्वारे प्रामुख्याने त्या ठिकाणी या प्रशासन स्तरातील अधिकाऱ्यांच्या नेमणुका या केल्या जातात. त्याचबरोबर राज्य स्तरावर सुद्धा राज्य लोकसेवा आयोग मार्फत परीक्षा घेतल्या जातात. मग त्याच्यामध्ये आपण पाहतो की राज्य लोकसेवा आयोगामार्फत काही प्रशासकीय अधिकारी त्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका या प्रामुख्याने केल्या जातात. नोकरशाह हे राजकीय तटस्थेच्या सिद्धांताचं पालन करत असतात आणि त्यांची बांधिलकी ही संविधानाशी असते, ते राजकीय पक्षाशी नाही. म्हणजे नोकरशाह हे राजकीय तटस्थेच्या सिद्धांताचं, म्हणजे ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसतात किंवा ते राजकीय तटस्थेच्या सिद्धांताचं पालन करतात आणि त्यांची बांधिलकी ही संविधानाशी प्रामुख्याने असते, ते राजकीय पक्षाशी नसते. म्हणजे ते संविधानानुसार कारभार करत असतात किंवा संविधानाशी संलग्न असतात, त्या राजकीय पक्षाशी संलग्न नसतात. म्हणजे अशा प्रकारे हे प्रशासकीय कार्य चालत असतं. आता हा तुमच्या समोर तक्ता दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, जी जिल्हा ग्रामीण जिल्हा प्रशासनामध्ये ग्रामीण प्रशासन कशा प्रकारे असतं, तर यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो की राजकीय, प्रशासकीय त्याच्यामध्ये विकासात्मक प्रशासकीय, त्याच्यात बरोबर न्यायमंडळ. आपण शासन संस्थेची तीन अंग पाहिली, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. आता कायदेमंडळ किंवा कार्यकारी मंडळ आपण पाहिलं किंवा न्यायमंडळ, ग्रामीण भागामध्ये सुद्धा तशाच प्रकारची ही व्यवस्था असलेली आपणाली. राजकीय याच्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, त्याचबरोबर तालुका स्तरावर पंचायत समितीचा जो राजकीय प्रमुख असतो त्याला सभापती असं म्हटलं जातं, जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेच्या प्रमुखाला अध्यक्ष असं म्हटलं जातं, तर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचा जो राजकीय प्रमुख असतो त्याला सरपंच असं म्हटलं जातं, तर जिल्हा परिषदेचा जो प्रशासकीय प्रमुख आहे विकासात्मक त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी असं म्हटलं जातं, तर पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुखास गटविकास अधिकारी BDO असं म्हटलं जातं, तर ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यास ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून तो कार्य करत असतो,
तर जिल्ह्याचा प्रमुख या अर्थी जिल्हाधिकारी हा असतो. महसूल, प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था, भूधारण यांचं राखण्याचं काम हा प्रशासकीय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी करतो. तर तालुक्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो की ही जी महसूल, प्रशासन किंवा कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम हा तहसीलदार करत असतो. तर गावामध्ये आपण पाहतो की तलाठी हा प्रामुख्याने महसूलाचं काम करत असतो. आणि जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालय हे स्वतंत्र अशा स्वरूपाचं असलेलं आपणाला दिसतं. पुढचा जो तक्ता आहे तो म्हणजे जिल्हा प्रशासनाचा शहरी विभाग. आता शहरी विभागामध्ये प्रामुख्याने पहा की राजकीय किंवा त्याचबरोबर प्रशासकीय अशा दोन प्रकारे. आता प्रशासकीय याच्या राजकीय याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या राजकीय प्रमुखास महापौर असं म्हटलं जातं, तर नगरपालिकेच्या अध्यक्षास नगराध्यक्ष असं म्हटलं जातं. त्याचबरोबर कटक मंडळ काही असतात त्याच्यामध्ये प्रशासक म्हणून सेना दलाचा अधिकारी असतो. तर प्रशासकीय याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये प्रामुख्याने महापालिका आयुक्त हा त्या ठिकाणी प्रशासकीय प्रमुख असतो. तर नगरपालिकेमध्ये आपण मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मुख्याधिकारी असं त्याला म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर जिल्हा अधिकारी हे प्रामुख्याने जसं ग्रामीण भागावर प्रशासन किंवा ग्रामीण प्रशासनाचा प्रमुख तसं शहरी प्रशासनाचा प्रमुख सुद्धा जिल्हाधिकारी असलेले आपणाला दिसतात. महसूल, प्रशासन, कायदा, सुव्यवस्था आणि भूधारण या गोष्टी किंवा या कामकाजाचं कामकाज पाहण्याचं काम हे जिल्हाधिकारी प्रामुख्याने करत असलेले आपणाला दिसतात. धन्यवाद. थँक्यू.